शोभे त्या भाण्याला कशाला पटवतेस माझ्या घरात सारखं सारखं? तिच्या भीतीपोटी ना मला इथे येऊन बसावं लागतंय. आई आता सकाळी सकाळी परत सुरू करू नकोस. हा मोन्या, हो मी जरा बाहेर जाऊन चपला घेऊन येते नवीन. बर, माझ्या चपलाचा सोलच तुटलाय सगळा. ऐक, काय झालं त्याला काय माहित. आई हा चल येतेस माझ्याबरोबर. नाही मला नाही यायचं कुठं बाहेर, मला कंटाळा आलाय. अगं आई अशी काय करते, जरा हातपाय चालव ना, एका जागी बसून असतेस नुसती. नंतर मग गॅस झाला की अटकाला अटकाला म्हणून बोंबलत बसतेस. चल. नाही म्हटलं ना. कोणी मी आले रे. हो ये ये. आता शोभेला माझी अक्कल बरोबर कळेल. हे सोन्याचं नाणं आजपर्यंत मी कुणालाच दाखवलेलं नव्हतं. त्याचा वापर करून त्या चेटकिनीला ना मी बरोबर चाळीतून हाकलूनच लावणार. सासूबाई तुम्हाला काय हवंय का? काय नको आहे, तुझं तू काम कर. बर. कुठे लपू म्हणजे बरोबर तिला सापडेल आणि तिच्यावर चोरीचा आळी येईल. काय तुम्हाला नाश्ता देऊ का? नकोय मला, माझं मी बघेन काय करायचं ते. हो ते कपडे धुवायचे आहेत, नंतर हात ओले होतील म्हणून विचारला. मास्टर्या, हो काय करतोय? सगळी कामं तूच करतोय. हा मग काय त्या भाण्याला तुझ्या मागे मालक मालक म्हणून फिरण्यासाठी पगार देतोय का? मग ठेवते तिथे तिथं आणि जा कामाला. काय करतोय? जरा कपडे बघत होतो, पॅन्ट मिळत नाहीये याच्यावर घालायला. काय तुझ्याकडे फक्त चारच पॅन्ट आहेत का? नाही ना, बाहेर एखादी वाळत घातलेली असेल ना ती घाल ना. जा मालकाचे कपडे धुवायला बसणार ना, याच्यात तिला सोन्याचं नाणं मिळणार. तिला मालकाचं वाटणार, बाजूला काढून ठेवणार. त्या आरोपाखाली मी तिला सरळ तुरुंगात पाठवणार. बसू दे आयुष्यभर खडी फोड. काय झालं? नाही थंडीमुळे कपडे वाळलेले नाही. मी काय करू? हे बघ तुझं चुकत काय करायचं ते मला काम आहे. काय शोभे, आई
मी नवीन चप्पल आणले बघ, दाखवते तुला ये मरते तुझं चप्पल. मी तर उद्ध्वस्त झाले शोभे. काय झालं? अगं मी उद्ध्वस्त झाले म्हणते ना, माझ्या आयुष्याची सगळी कमाई गेली. आई डोळ्यामध्ये ना एक पाण्याचा टिपूस नाहीये, उगाच रडण्याचं नाटक करू नकोस. काय झालंय मुकाटणेचा गोंधळ घालू नकोस. अगं गोंधळ नाही घालत आहे मी शोभे, माझ्या घरात चोरी झाली. चोरी? काय चोरी? मी अध्यक्ष असताना चाळीत चोरी झालीच कशी? ओ तुम्ही अध्यक्ष आहात, वॉचमन नाही. मावशी मावशी तुम्ही बोला, तुम्ही बोला. अगं खरंच माझ्या घरात चोरी झाली आहे. ब्रिटिश कालीन सोन्याचे नाणं होतं माझ्या घरात, नेमकं तेच चोरीला गेलं गं बाई. पण मी काय म्हणतो मावशी, तुमच्याकडे ते नाणं आलं कसं? हा आई, या आधी मी नाही ते बघितलं, आता अचानक काय आभाळात ना पडलं? अगं माझ्या आजोबांना ब्रिटिशांनी बक्षीस म्हणून ते सोन्याचं नाणं दिलं होतं. इतकी वर्ष ते मी जीवा पलीकडे जपून ठेवलं होतं ग, म्हटलं आता सण आलाय तोंडावर तेव्हा घासून पुसून स्वच्छ करून परत ठेवावं. बघते तर घरात नेमकं तेच नाणं चोरीला गेलं. घरात ना कस? आई घरात तू एकटीच असतेस ना ग. हो ग मी एकटीच होते, तरी पण गेलं ना चोरीला. थांबा बहिणी, मी गुंता सोडवतो. आता प्रश्न फक्त लीलावती मावशीच्या घरात चोरीचा नाहीये, तर चाळीत झालेल्या चोरीचा आहे. आणि ते ब्रिटिश कालीन नाणं ते गेलंय चोरीला. तर मला सांगा मावशी, तुमच्या घरात तुमचा वावर सोडता अजून कोणाकोणाचा वावर आहे? आता कुणाचं म्हणून सांगायचा? हा तुम्ही सगळेच तर येता माझ्या घरात, तू तर पहिली असतीस. अगं नाही, मी नाही मावशी, मी नाही. मी सोडून म्हणजे अजून कोणाचा वावर आहे? अजून रोज कुणाचा वावर? रोज माझ्या घरात येणार म्हणजे मी, शोभा, मोहन, भानू. आई काय बोलतेस तू? भानू चोरी करणार नाही आणि आमचे हे तर अजिबात नाही. अगं स्वतःच्या घरी सुद्धा कुठल्या वस्तूला हात लावायचा असेल ना तर मला 10 वेळा विचारतात. आणि माझ्याबद्दल जर संशय घेतलास ना तर याद राख, इतक्या वर्षात मला ते नाणं दाखवलं सुद्धा नाहीस. शोभा काय झालं? काय नाही, तुम्ही यात पडू नका, तुम्ही जा कामावर जा. शोभे मी अगं खरंच सांगते, तिचंच काम आहे हे. अगं कशाला ती करेल? तू बिचारीवर उगाच संशय घेतेस ग. बघा ना. अगं तुला माहिती नाही ती काय आहे ते. ब्रिटिश कालीन कॉइन. तुम्ही उगाच भानूवर संशय घेत होतात. म्हणजे भानू चोर नाही दादा? ए हो तुमच्याकडे कसं आलं नाणं? माहित नाही शोभा माझ्याकडे कसं काय. गुन्हेगार पकडले गेल्यावर असंच म्हणतात. अडकवायला गेले होते त्या भानेला आणि अडकला हा मास्टर. दादा माझा विश्वासच बसत नाही, तुम्ही चोरी केली. अंजली ताई चोर कोणाला म्हणताय? माझ्या मालकांना. बघ ना. आणि काय का अंजे, तुला काहीच वाटत नाही का आमच्या यांच्यावर खोटा आळ घ्यायला? मी कुठं खोटा आळ घेतला? सगळ्यांनी बघितलं दादांच्या खिशातून नाणं पडलेलं. हा मग पडलं असेल ना, पण तुम्हाला माहितीये ना मालक चोरी करणार नाही म्हणून. हा बरोबर बोलतेस तू भान. समीर साहेब तुम्ही तर गप्पच बसा आणि काय चेहरा करून बसले, जाऊन तोंडवा. तुम्ही पण जा, हा आमच्या घरातला मामला आहे. आणि तुला तर बघते मी नंतर. हो चला घरी चला. बुटीकला जायचं उशीर. काही गरज नाही कामावर जायची, हे जे झालंय ना ते पहिल्या आधी निस्तरूया. मी गप्पा बसा, सुट्टी घ्या चला. अगं शोभा आता मला खरं खरं सांग, ते नाणं तुझ्या खिशातन कसं पडलं? मला माहित नाही ते नाणं माझ्या खिशात कसं आलं. सगळ्यांच्या समोर ना माझं नाक कापलंयस तू.
सगळ्यांना ठासून सांगितलं मी माझा मोहन कधीच चोरी करणार नाही म्हणून. शोभा मी सासूबाईंच्या घरी. एक शब्द बोल नकोस. आधीच माझं डोकं गरम झालंय. तुला एवढी भीक लागली होती माझ्या आईच्या घरात जाऊन चोरी केलीस. माझ्या आजोबांना ब्रिटिशांनी बक्षीस म्हणून दिलेलं नाणं आहे ते. त्यांची एकमेव आठवण आहे माझ्या जवळ ती चोरली मेल्यानं. सासूबाई तू एक शब्द बोल नकोस. गप्प बैस. मावशी त्यांना बोल उतर द्या. काय बोलू द्या भानू सांग ना काय बोलू द्या. मोन्या जोपर्यंत माझं डोकं शांत होत नाही ना तोपर्यंत मला थोबाड दाखवू नकोस. जा घराबाहेर जा. घराबाहेर जा. खरंच कसला जावई मला मिळालाय देव जाणे. जावई म्हणायचं सुद्धा मला लाज वाटते. हा वरून दिसते बोळा पण पक्का आतल्या गाठीच आहे. तुला तुझं नाणं मिळालं. जा तू तुझ्या घरी जा. हा जाते जाते. जावे म्हणून पोलीस कंप्लेंट केली नाही. आभार मान माझे. हे राहिल्या बाजूला माझ्यावरच आवाज चढवते. जाते मी माझ्या घरी. निघ निघ. जाते जाते. अरे बघ वाईट वाटून येऊ नकोस. मी आहे तुझ्या सोबत. अरे मला माहिती आहे तू चोरी करू शकत नाही. अरे त्यासाठी पण धाडस लागत. मी तुला लहानपणीपासून ओळखतोय ना. अरे तू चोरी करणं शक्यच नाही. पण मोहन म्हणजे कसं आहे ना. अरे मी एका पुस्तकात वाचलं होतं आपल्या नकळत आपल्यातून चोरी होणं हा एक प्रकारचा आजार आहे. हो याला ना क्लेप्टोमेनिया म्हणतात. म्हणजे मला वाटत तुला असाच काहीतरी आजार झाला असणार. संभाळ स्वतः. मोहन हवं तर मी बोलू का शोभा बहिणीशी. हे बघ तुला एका चांगल्या सायकॅट्रिस्टकडे नेऊया. तू काळजी करू नको. अरे तू लवकर बरा होशील. येऊ मी. हा काळजी घे. नाही ना मी तुला डॉक्टरकडे. हा चला मोहन. सोबताई तुम्ही तरी मालकांशी असं वागू नका. त्यांनी चोरी नाही केली. त्यांना वर बोलवा ना. तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. शोभाताई तुम्ही शांतपणे विचार करा. मालक चोरी नाही करणार. मला सुद्धा तेच वाटलं होतं पण माझ्या डोळ्यासमोर ते नाणं त्याच्या खिशात पडलं की नाही. माझ्या काय अख्ख्या चाळी समोर. आईने तर तुझ्यावर संशय घेतला होता. चोर निघाला मोहन. ताई बोलवा ना त्यांना. बानू माझं डोकं खूप गरम झालंय. तू जा थोडा वेळ मी पडते मग आपण बोलूया. जा. माझ्यावर आळ. मालकाचे कपडे धुवायला बसणार ना मग याच्यात तिला सोन्याचं नाणं मिळणार. तिला मालकाचं वाटणार बाजूला काढून ठेवणार. अच्छा तर असं नाणं आलं का मालकांच्या पॅन्ट मध्ये. आता मी बघतेच ते लिलावती मावशीला. सोडणार नाही मी तिला. मास्टरला ना घरातच घेऊ नकोस. चांगली अद्दल घडू दे त्याला. ठळक घडामोडी. मुंबईच्या म्युझियम मधून चोरीला गेलं एक ब्रिटिश कालीन नाणं. हेच ते नाणं आहे. मावशी इतके दिवस तुमच्याकडे नाणं नव्हतं. अचानक कुठून आला.
आणि आज तुमच्याकडे नाणं आलं आणि तिथं चोरी झाली. सोबत तुमच्या लक्षात येत ना ते मला असं वाटतंय मावशी काहीतरी लपवत आहे. काय म्हणायचंय माझ्या इतक्या वयाची बाई तिथे जाऊन चोरी करेल का? हा अगं ते म्युझियम कुठे आहे मला माहित पण नाहीये. आई ते नाणं तुझ्याकडे कुठून आलं? आणि बरोबर त्याच दिवशी त्या दिवशी म्युझियम मध्ये चोरी झाली. अगं शोभे तुझ्या आईवरती संशय घेतेस? अगं अगदी शपथपूर्वक सांगते हे नाणं ना आपल्याकडे पूर्वीपासून आहे. ताई या मालकांना बोलवू का? म्हणजे जे काय ना ते समोरासमोर होऊन जाऊ दे. हा हा जा जा बोलो बोलो. मला ना कळलं पाहिजे चोर कोण आहे आणि चोर माझ्या समोर आला ना तर त्याला पोलिसात देईन. मग ते बघतील काय करायचं ते. हा जा पोलीस पोलीस. ए ए थांब ना ए थांब ए भने. अगं पोलीस शोभे अगं एकदम पोलीस म्हणजे काय? गप्पा बस. मला आता ना खरं खरं सांग हे नाणं तुझ्याकडे कुठून आलं? अगं पण मला तर सकाळीच तुझ्यावर संशय आला. ते नाणं इतक्या वर्षात मला दाखवणं जाऊ दे कधी विषय पण काढला नाही आणि आजच मला तू ते नाणं दाखवलंस आणि आजच टीव्हीवर बातमी आली. आता तर ना तुझ्यावर मला जास्तच संशय यायला लागला. मालक या आता काय आरतीचं ताट आणू का? यात मला सांग मोन्या तू दिवसभरात आईकडे गेला नाही तर तुझ्या खिशामध्ये ते नाणं आलं कस? किंवा ताई असं पण होऊ शकत की चोरी करणाऱ्याने स्वतःवर संशय येऊ नये म्हणून दुसऱ्याच्या खिशात नाणं टाकलं आणि मग नाटक केलं आपल्या घरी चोरी झाली म्हणून. नाही नाही शोभे मी नाही चोरी केलेली. मी नाही चोरी केली. ते बघा नवीन बातमी लागली. आत्ताच हाती आलेल्या सूत्रानुसार ज्या कोणी व्यक्तीने हे नाणं चोरलं असेल त्याला अटक करण्यात येईल. मिनिस्टर बुक्केचे आश्वासन. काय मावशी पोलीसलाही मारतात का? मला काय विचारतेस मी काय चोर आहे? आधी आपली चूक कबूल करा मालक निर्दोष आहे ते सांगा नाही तर पुढच्या 10 मिनिटाच्या आत ना पोलीस घरात येतील. स्वतः जाऊन आणि इकडे तिकडे काय बघतेस? शोभे शोभे मला माफ कर. मास्टरने नाही चोरी केली. मी ते नाणं त्याच्या खिशात टाकलं होत. म्हणजे भानू कपडे धुताना हे नाणं बघणार आणि मी त्यावेळेला ओरडणार की माझ्या घरात चोरी झाली. आपोआप तिच्यावर आळे येणार आणि मग तो तिला कामावरून काढून टाकणार. शोभे पण मी चोरी केलेली नाहीये ग. ते नाणं माझंच आहे माझ्या आजोबांच आहे. आई तुला काहीच कसं वाटलं नाही का? हा तुझ्यामुळे मी बिचाऱ्या मोहिनीला वाटेल ते बोलले तेव्हा मात्र गप्प बसलीस. आणि तुला किती वेळा सांगितलंय मी भानूवर संशय घेऊ नको घेऊ नको. आज तर म्हणजे ना हद्दच केलीस तू. जाऊ दे ना त्याने आता माफी मागितली ना माफ कर त्यांना सोडून दे. ठीक आहे पण पुन्हा असं जर वागलीस तर याद राख गाठ माझ्याशी आहे. माफ करणार नाही तुला. शोभे ते पोलीस जर आले तर आलेल्या सूत्रानुसार काही वेळापूर्वी चोरीला गेल्याचा गैरसमज असलेला ब्रिटिशकालीन नाणं म्युझियम मध्ये सापडलं आहे. कर्मचाऱ्यांना नाणं म्युझियम मध्ये सापडलेलं असून ही बातमी अफवा असल्याचं सिद्ध झालं आहे आणि पोलिसांनीही आपला तपास थांबवला आहे. बरं झालं बाई संकट टळलं. बरं झालं बाई आता मी खाली जाते आणि कपाटातल्या लॉकर मध्ये ठेवून टाकते. देव जाणे परत कोणी चोरलं गेलं म्हणजे हा नाही का? जाते मी खाली.
आपली आई कधी सुधारणार आहे ना देव जाणे. मला सांगा ते म्युझियम मधलं नाणं तुम्हीच गायब केलं ना? नाही हो मालक, एवढा मोठा क्राईम कसं करीन म्या. ती न्यूज खोटी होती. म्हणजे फक्त आपल्या टीव्हीवर दिसणारी स्पेशल न्यूज होती ती.